सर्वांना नमस्कार. मी प्राजक्ता भगत आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आम्ही आलो आहे ख्रिसमस मार्केटमध्ये, फ्रँकफर्टमधल्या ख्रिसमस मार्केटमध्ये. आणि आज दिवसा चालू आहे. मागच्या वेळेस आम्ही संध्याकाळी आलो होतो तेव्हा खूप थंडी असते आणि आजसुद्धा खूप थंडी आहे. -2 degrees आहे, त्यामुळे आम्ही सगळे पॅक होऊन आलेलो आहे. आणि प्रत्युष सध्या झोपला आहे स्ट्रॉलरमध्ये, तो थोड्या वेळ उठेल. तर म्हटलं हे पूर्ण ख्रिसमस मार्केट आज पाहता येईल, कारण दिवस आहे म्हणून. आणि म्हटलं ते तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं. आता थंडी जास्त काही वाजत नाही, पण चेहऱ्याला थंडी मात्र जाम लागते. आणि जर्मन लोक एवढं पॅक कधीच होत नाहीत थंडीत, पण आज ते सुद्धा सगळं पॅक होऊन आलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतीलच. तर पाहूया मग कसं आहे हे सगळं. बघा आज एवढी थंडी आहे, 2 degrees आहे, पण ऊन असल्यामुळे इतकं छान वाटतंय. आणि हा जो ख्रिसमस मार्केट आहे ना, ते रूमवर जवळ भरतं. समोर बघा जे शॉप आहे ना, तिथं डॉगसाठी सगळं खाण्यासाठी आहे इथे पदार्थ. तर बघू आपण काय काय इथं लिहिलंय. गुड डॉग, आय लव्ह माय डॉग. तर हे सगळं डॉगसाठी खायला आहे. गोळ्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या आहेत. पांडा हो हो समोर आहे. लांगोस, लांगोस नाव. चला इथे एक लांगोस म्हणून डिश खूप छान मिळते, ती आम्हाला टेस्ट करायची. आता तिकडे चाललोय आम्ही. हो हो पुढेच आहे, पुढेच आहे. योगेश हे आता लांगोस घ्यायला गेलेत. आणि लांगोसमध्ये एक मैद्याचा पुरीसारखा बेस असतो आणि त्याच्यावर मस्त सॉस टाकलेला असतो आणि चीज, थोडं सलाडसुद्धा टाकलेलं असतं. तर वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात. तर लहान मुलांसाठीसुद्धा हे खूप छान आहे. खूप सुंदर पाळणे आहे आणि त्याला बसवणार आहे. Thank you.
आम्ही मस्त ख्रिसमस मार्केटमध्ये फिरलो, खूप थंडी वाजली आणि आम्ही मॉलमध्ये आलोय. प्रत्युष मागे खेळतोय. प्रत्युष, हां छान पोज दिली, आता मम्मा फोटो काढते तुझा. ओके,